गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग। तर आज आपण एक मिनट ओके तर आज आपण एक्सप्रेशन फॉर ऍब्सोल्यूट प्रेशर ऍट पी ऍट डेप्थ एच हेच आपण एक्सप्रेशन घेणार आहोत किंवा एक्सप्रेशन समजून घेणार आहोत। तर काल आपण ऑनलाईन एक टेस्ट घेतली होती। ऑनलाईन टेस्टमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, बऱ्याच विद्यार्थ्यांनी माझ्या वैयक्तिक व्हॉट्सअप अकाउंटवरती त्यांना मार्क्स किती पडले याबद्दलची त्यांनी माहिती मला दिलेली, याबद्दलची माहिती देखील त्यांनी काय केलं होतं मला दिली होती। परंतु बरेचसे विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी त्याची माहिती मला अद्याप तरी दिलेली नाही आहे। आता त्या विद्यार्थ्यांशी काय अडचणी आल्या, त्यांना सुपेपर सोडवता आला नाही का, किंवा त्याबद्दल आणखी काय त्यांना समस्या आल्यात, तर त्यांनी कृपया माझ्याकडे मला फोन करावं, त्यांनी विचारावं की त्यांना काय काय अडचण आल्या म्हणून त्याबद्दल। तर मागच्या लेक्चरमध्ये आपण प्रेशर काढायचं शिकलो होतो ड्यू टू द फ्लूड प्रेशर, फ्लूडच्या माध्यमातून किंवा त्या सिलेंडरनी त्याच्यावरती किती प्रेशर ॲक्ट केलं हे आपण त्या दिवशी पाहिलं होतं। तर आज आपण बघणार आहोत एक्सप्रेशन फॉर ऍब्सोल्यूट प्रेशर ऍट पी ऍट डेप्थ एच। आता ऍब्सोल्यूट प्रेशर काढायचं शिकायचं आपल्याला, कोणतं प्रेशर? ऍब्सोल्यूट प्रेशर, पण कुठलं? तर ऍब्सोल्यूट प्रेशर काढायचं ऍट पॉइंट पी, पी वरचं ऍब्सोल्यूट प्रेशर काढायचं आपल्याला, एक्झॅक्ट प्रेशर काढायचं। एक्झॅक्ट प्रेशर काढत असताना, एक्झॅक्ट प्रेशर आपण ज्यावेळी काढत असू तर त्यावेळी आपण कोणते कोणते कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, कोणत्या कोणत्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला लागत आहेत ते आता आपण बघूया। तर सर्वात अगोदर म्हणे कन्सिडर, सगळ्यात अगोदर खूप असं ब्रीफली सांगितलं जातं की अशी अशी फिगर आहे, की त्या फिगरमध्ये या या प्रकारच्या गोष्टी आहेत, हे अगदी अगदी सिस्टमॅटिकली आपल्याला लिहायचं आहे। मी तुम्हाला तशा प्रकारची पी डी एफ तुम्हाला सेंड करेन की जेणेकरून तुम्हाला कशाप्रकारे ते एक्सप्रेशन डिराव करता येईल। पण जे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी जे आहेत, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ज्यांना द्यायचे आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी फक्त आणि फक्त हा फॉर्म्युला कसा येतो हे महत्त्वाचं आहे, आणि या फॉर्म्युल्याद्वारे कसे आपण प्रॉब्लेम सोडवता येतील ते महत्त्वाचे ठरतात। तर आता इथं काय, कन्सिडर अ टँक फिल्ड विथ लिक्विड, कन्सिडर अ टँक फिल्ड विथ लिक्विड, आपण एक प्रकारचं हे टँक कन्सिडर केलेलं आहे, एक टँक आहे, त्याच्यामध्ये काय पाणी आहे, डॉट 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 मी तुम्हाला दाखवलेलं आहे, ते सगळं त्याच्यामध्ये काय पाणी आहे। कन्सिडर टँक फिल्ड विथ वॉटर, फिल्ड विथ वॉटर अँड हॅव डेन्सिटी रो, याची डेन्सिटी किती आहे, डेन्सिटी काय या सिम्बॉलने आपण डिनोट करतो, याची डेन्सिटी, ह्या वॉटरची डेन्सिटी ही आहे, ठीक आहे। सपोज सिलेंडर हॅविंग हॉरिझंटल सरफेस एरिया, एक आपण सिलेंडर सपोज करतोय आणि त्या सिलेंडरचा बेस एरिया जो म्हणतो आपण बेस क्रॉस सेक्शनल एरिया, इथं आपण ए ने डिनोट केलेला आहे। पहा बरं, हा कशाने डिनोट केलेला आहे, इथं ए ने डिनोट केलेला आहे आपण तो एरिया, ठीक आहे। परत अँड हाईट एच, याची पूर्ण या सिलेंडरची हाईट जी आहे ती आपण इथं डिनोट केलेली आहे। ते पहा, एच वन जास्त मोठी हाईट आहे त्याची, एच वन इज ग्रेटर दॅन एच टू, आणि या एच वन प्लस एच टू दोन्ही एकत्र केल्याच्यानंतर इथं काय तयार झालं, एच तयार झालं, ठीक आहे। मग त्याच्यामध्ये भाऊ आपण हे वॉटर मीडियम आहे, वॉटरमध्ये आपण एक सिलेंडर डिप केलेला आहे, त्या सिलेंडरची हाईट किती आहे, एच, एच एवढी हाईट आहे, देअर क्रॉस सेक्शनल बेस एरिया, हॉरिझॉन्टल बेस क्रॉस सेक्शनल एरिया ए, ओके। आता फोर्स त्यावर दोन प्रकारे ऍक्ट होत आहेत, एक डाऊनवर्ड डायरेक्शनने जो फोर्स आहे त्याला काय म्हटलं जातं, एम जी म्हणतो आपण, आणि जो लिक्विड जो फोर्स ऍक्ट करतो त्याला बायोन फोर्स आपण म्हणतो, त्याला अपवर्ड डायरेक्शनने लिक्विड काय करतंय, तिथं काय करतंय, अपोज करतंय त्या सिलेंडरला, ते लिक्विड काय करतंय, अपोज करतंय खालून वरती येणं, खाली जाण्यासाठी सिलेंडरचा जे फोर्स आहे तो कसा आहे, एम इंटू जी, हा सिलेंडरने अप्लाय केलेला फोर्स आहे, आणि एफ टू हा जो फोर्स आहे तो कसा बायॉन फोर्स आहे, तो काय करतोय, त्या सिलेंडरला खाली जाण्यापासून अपोज करतोय, त्याला बायॉन फोर्स म्हटलं जातं। त्या पूर्ण प्रिन्सिपलला काय म्हटलं जातं, बायॉन सी म्हटलं जातं त्या प्रिन्सिपलला, ठीक आहे, समजते तुम्हाला इथपर्यंत।
एक आपण सिलेंडर, एक आपण टँक घेतली. त्या टँकमध्ये काय केले आपण वेगवेगळ्या प्रकारचे, त्या टँकमध्ये एक वॉटर टाकलेलं आहे, वॉटर टाकलं फिल विथ वॉटर, आणि त्या वॉटरच्या आतमध्ये त्या टँकमध्ये अगोदर पाणी टाकलं. पाणी टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपण काय केलं, सिलेंडर टाकलं. द कन्सिडर अ टँक फिल विथ वॉटर ऑफ अ डेन्सिटी रो. सपोज अ सिलेंडर ऑफ क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ अ बेस हॉरिझॉन्टल ए हॅव हाईट यच यच इन साइड द टँक वेअर यच इज इक्वल टू यच वन मायनस यच टू. वेअर यच इक्वल टू यच वन मायनस यच टू बिकॉज यच वन इज ग्रेटर दॅन यच टू. ओके, हिअर यच वन अँड यच टू आर द हाईट मेजर्ड फ्रॉम द रेफरन्स पॉइंट. रेफरन्स पॉइंट लेट पहा, इथं दोन प्रकारचे प्रेशर ऍक्ट होतील. पी वन, यच वन च्या जागी काय होणार आहे पी वन, आणि यच टू च्या ठिकाणी काय होणार आहे, दोन प्रेशर ऍक्ट होणार आहे. देर आर द टू प्रेशर आर देअर पी वन अँड पी टू प्रेशर ऑफ द लिक्विड ऍट द पॉइंट यच वन अँड यच टू. द लिक्विड सिलेंडर अंडर द ऍक्शन ऑफ फॉलोइंग वर्टिकल टू प्रेशर्स. आता बघा, प्रेशरचा फॉर्म्युला आपण त्या दिवशी बघितलं होतं. प्रेशर इक्वल टू काय, फोर्स अपॉन एरिया, फोर्स अपॉन एरिया. आता या पी वन नावाचं जे प्रेशर आहे पहा, इथलं पी वन नावाचं जे प्रेशर आहे त्याच्यावर कोणतं किती फोर्स ऍक्ट होईल ते आपण इथं पी वन लिहूया. पी वन म्हटल्यावर काय होणार आहे, इथे इथं आपल्याला इथं एफ वन एरिया क्रॉस सेक्शनल दोघा जणांचा सारखाच आहे. क्रॉस सेक्शनल एरिया इथं पण सेमच आहे. मग ते पी वन या ठिकाणी ऍक्ट होणारं जे प्रेशर आहे ते कसं असणार आहे, पी वन इक्वल टू एफ वन अपॉन ए. आणि त्यावर एफ वन फोर्स जर आपल्याला इथं काढायचा असला एफ वन, तर काय असणार आहे, पी वन मल्टीप्लाय बाय ए. जर प्रेशर पी वन वर किती प्रमाणात फोर्स ऍक्ट होतो हे जर आपल्याला काढायचं असलं तर एफ वन इक्वल टू पी वन मल्टीप्लाय बाय ए. आता हे पी कुठून आलं तुम्हाला माहिती आहे, प्रेशरचा फॉर्म्युला आपल्याकडे एफ अपॉन एरिया. जर फर्स्ट प्रेशर काढायचं असेल तर काय असणार, पी वन इक्वल टू एफ वन अपॉन ए. पी वन इक्वल टू काय असणार, तिथे एफ वन अपॉन ए. तसंच एफ वन जर काढायचं असेल तर एफ वन इक्वल टू पी वन मल्टीप्लाय बाय ए. पी वन मल्टीप्लाय बाय ए. सिमिलरली एफ टू इक्वल टू, एफ टू इक्वल टू आपण काढू शकतो पी टू इन टू ए. तशाच प्रकारे इथं आपण लिहिलं एफ वन इक्वल टू पी वन इन टू ए, इक्वेशन नंबर वन. एफ टू इक्वल टू पी टू इन टू ए, इक्वेशन नंबर टू. ठीक आहे, आता इथं फिगरकडे पहा. एफ वन हा जो फोर्स ऍक्ट होतोय तो ऍक्ट कोणासोबत होतोय, यम इन टू जी. यम इन टू जी प्रमाणे तो काय होतोय, वेट, हे जर जे वेट आहे ते वेट इट ऍक्ट ॲज अ फोर्स. द वेट ऑफ अ वेट ऑफ अ सिलेंडर, द वेट ऑफ अ सिलेंडर ऍक्टिंग वर्टिकली डाऊनवर्ड. आता ह्याचं जे वेट आहे सिलेंडरचं ऍक्टिंग डाऊनवर्ड ते कसं होतं, डब्ल्यू इक्वल टू एम इन टू जी. डब्ल्यू इक्वल टू काय असतं, वेट आहे. वेट आहे ते एक प्रकारचं मास आहे, मास इन टू ऍक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी. एम इन टू जी, एम इन टू जी, डब्ल्यू इक्वल टू एम इन टू जी, इक्वेशन नंबर थ्री. आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की मास जे आहे, मास जे आहे ते मास जे आहे तर त्याला ते काढण्यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे पहा. डेन्सिटीच्या प्रेझेन्स ऑफ डेन्सिटी इक्वल टू, डेन्सिटी इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. मास अपॉन काय असतं, व्हॉल्यूम असतं. आणि जर मास काढायचं असल्यावर काय येणार आहे, मास यम इक्वल टू डेन्सिटी मल्टीप्लाय बाय व्हॉल्यूम. आणि इथं डेन्सिटी कोणती वाढली, रो इन टू व्हॉल्यूम. मग मास जर काढायचं असलं काय असणार, रो इंटू व्ही, रो इंटू व्ही, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. बिकॉज ऑफ डेन्सिटीचा फॉर्म्युला आपल्याकडे मास अपॉन व्हॉल्यूम. मास अपॉन व्हॉल्यूम हा काय, तिथं डेन्सिटीचा फॉर्म्युला आपल्याला तयार झाला, तर आपण तयार केला मास अपॉन व्हॉल्यूम. ओके, त्यानंतर पहा आपण त्यामध्ये व्हॅल्यू पुट करूया. व्हॅल्यू पुट केल्याच्यानंतर पाहू आपण मास इक्वल टू रो इंटू व्हॉल्यूमचं एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय, एल इंटू लेंथ इंटू विड्थ इंटू हाईट. मागच्याच लेक्चरमध्ये बघितलं होतं आपण व्हॉल्यूमचा फॉर्म्युला, कारण रो इंटू व्ही इक्वल टू मास ते आपण काढलं. लेंथ इंटू विड्थ इंटू हाईट इक्वल टू व्हॉल्यूम. आता यातलं लेंथ इंटू विड्थ इंटू हाईट, लेंथ इंटू विड्थ म्हणजेच काय तर एरिया असतो, ते म्हणजेच काय तर एरिया. लेंथ इंटू विड्थ म्हणजेच काय असतं, तर एरिया असतं. आपण ए ठेवलं, आता हे एच इंटू एच जसं तसं राहणार.
आता हे एच म्हणजेच काय, एच वन मायनस एच टू ठेवून दिली व्हॅल्यू, एच वन मायनस एच टू. ओके, इक्वेशन नंबर फोर. इक्वेशन नंबर फोर इथं पहा, आता पुढे बघू आपण. जर जो केव्हा हे खाली पण राहणार नाही, केव्हा हे बॅलन्स राहील, ज्यावेळी एफ वन आणि एफ टू हे जे दोन फोर्सेस आहेत, कोणते, एफ वन आणि एफ टू हे जे दोन फोर्सेस आहेत, किंवा एफ वन त्यानंतर एम जी आणि एफ टू हे ज्यावेळी बॅलन्स होतील, त्यावेळी काय होणार आहे, इथं त्या प्रकारे तिथं आपल्याला स्टॅटिक इक्विलिब्रियम फ्लुइडचं दिसून येईल. आणि आपल्याला जर स्टॅटिक इक्विलिब्रियम फ्लुइडचं दिसून येण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला तयार होईल, पहा, एफ वन प्लस एम जी मायनस एफ टू इक्वल टू झिरो. म्हणजे एफ वन हा जो डाउनवर्ड फोर्स आहे, त्याला जर प्लसमध्ये आपण एम जी वेट, कोणाचं वेट आहे, हे वेट आहे त्या सिलेंडरचं, त्या सिलेंडरचं जे वेट आहे, आणि एफ वन हा जो डाउनवर्ड फोर्स जो ऍक्ट होतोय, आणि एफ टू जो आहे तो अपवर्ड डायरेक्शनने जो फोर्स ऍक्ट होतोय, ह्या दोघांना, दोन्ही जे फोर्स आहेत, त्या दोन्ही फोर्स जर अशा प्रकारे जर बॅलन्स झाले, त्यांचा नेट फोर्स झिरो येत असेल, म्हणजे फोर्स ऑफ द सिलेंडर इज झिरो, नेट फोर्स ऑन द सिलेंडर इज झिरो, तर कसं करता येईल, एफ वन प्लस एम जी मायनस एफ टू इक्वल टू झिरो. एफ वन प्लस एम जी मायनस एफ टू, पहा, एफ वन प्लस एम जी, आणि हा कसा आहे, अपवर्ड डायरेक्शननी फोर्स ऍक्ट होतोय, म्हणून इथं मायनस इज इक्वल टू झिरो, हे झिरो येईल. पहा, पुढे पाहू आपण. आता याला आपण असं पण लिहिता येईल, एफ टू इकडं मायनसमध्ये इकडे गेलो, काय होईल, प्लसमध्ये, एफ टू इक्वल टू एफ वन प्लस एम इंटू जी. पहा, एफ वन प्लस एम जी इंटू जी, म्हणजे काय केलं आपण, एफ टू काय केलं, लेफ्ट साईडला घेतलं, एफ टू काय घेतलं आपण, लेफ्ट साईडला घेतलं, एफ टू इक्वल टू एफ वन प्लस एम जी इज इक्वल टू इक्वेशन नंबर फाईव्ह, एम इंटू जी. आता पहा, याच्या प्रत्येकाच्या किमतीत पहा, एफ वनची इथं किंमत दिली, एफ टूची इथं दिली, आणि एमची इथं दिलेली, हे सगळे आपण याच्यामध्ये ठेवून देऊ. एफ व एफ टूची व्हॅल्यू किती आहे, पी टू ए, पहा, पी टू ए एफ टूची व्हॅल्यू, ठीक आहे, ओके. एफ वन, एफ वनची व्हॅल्यू किती, पी वन ए, एफ वन पी वन ए प्लस एम, एमची व्हॅल्यू पाहिजे काढली आपण, रो इंटू ए इंटू एच वन मायनस एच टू इथं लिहिलं आपण, आणि इथं जी जशात तसं, ए ए काय होईन, यातलं सगळं कॅन्सल होईन, ए ए यातलं सगळं ए ए काय होईन, कॅन्सल होईल, इथलं ए इथलं ए इथलं ए सगळे काय होईन, कट होतील, मग राहतंय काय, मग राहील काय, पी टू इक्वल टू पी वन प्लस, पी टू इक्वल टू पी वन प्लस रो जी एच, हे एच वन मायनस एच टू बरोबर काय इथं, एच, एच वन मायनस एच टू बरोबर काय इथे, एच आहे, आणि त्या त्या प्रकारे इथे आपण हे सोडवलेलं आहे. लक्षात येते सगळ्यांच्या, मग काय फॉर्म्युला तयार झाला आपल्याकडे, पी टू इक्वल टू पी वन प्लस रो जी एच. पहा, पी टू सेकंड प्रेशर, पी टू पहा इथलं प्रेशर, पी वन म्हणजे इनिशियल इथलं प्रेशर, प्लस रो जी एच, प्लस काय येते, रो जी एच, हा फॉर्म्युला काय होतो इथे तयार होतो. ओके, लक्षात राहील सगळ्यांच्या. पुढचा जो व्हिडिओ असेल, पुढचा नेक्स्ट लेक्चरवरती व्हिडिओ राहील, आज थोडासा होत आहे, पुढचा जो व्हिडिओ असेल तो याच्या प्रॉब्लेमवरती असेल, ठीक आहे. बाकीचा भाग आपण परत बघूया. कोणाला काय अडचण असली तर आपण तो प्रश्न विचारत चला, आणि त्यानुसार मग आपण पुढचे पण व्हिडिओ करू शकतो. एम सी क्यू जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि या शनिवारी आपण एक ऑनलाईन लेक्चर घेणार आहोत, म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शुक्रवारपर्यंत एक 5 दिवस आपण असे व्हिडिओ टाकणार, आणि शनिवारी ऑनलाईन लेक्चर घेणार, जमलं तर रविवारी पण ऑनलाईन लेक्चर घेणार. आणि हे जे लेक्चर असतील त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त डाऊट सेक्शन राहील, तुम्हाला कोणते डाऊट आहेत, तुम्हाला काय समजलं नाही वगैरे वगैरे वगैरे, याविषयीची सगळी माहिती विचारली जाईल. आता आज दिवसभरामध्ये तुम्ही काय करायचं, हे सगळं व्यवस्थित एक्सप्रेशन पाहायचं, हे छानपैकी एक्सप्रेशन बघायचं आहे, ते समजून घ्यायचं आहे एक्सप्रेशन, आणि समजून घेतल्याच्या नंतर त्याबद्दल काय डाऊट असतील ते फोन करून विचारायचे, नाहीतर
नाही तर मग आपण शनिवारी जे लेक्चर घेणार आहोत ते शनिवारच्या लेक्चरमध्ये आपण ते डाऊट काय करू, क्लिअर करू. बाकी कोणाला डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता त्या लेक्चरमध्ये, ठीक आहे. बाकीचा भाग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. ओके, हॅव अ नाईस डे.